coffee. Thank you. काही महत्त्वाची बातमी आली आहे पेपर मध्ये? बातमी नाही, काय माझ्या दादाने काही शेअर्स विकत घेतलेले का कंपनीचे, तर त्याचे भाव वाढलेत का कमी झाले ते बघतोय. काय उगाच दादाचं नुकसान नको ना व्हायला. असायला काय झालं? खूप अजब पद्धत आहे तुमची प्रेम करण्याची. दादाशी पटत नाही, त्याच्याशी भांडण होतं म्हणून त्यांच्या बरोबर राहत नाही, पण घरात न राहून सुद्धा त्यांच्याबद्दल बाहेर राहून काळजी मात्र करत राहता. प्रेम असतं म्हणून तर भांडणं होतात ना. प्रेमातून अपेक्षा निर्माण होतात, मग त्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत की भांडणं होतात, पण ही भांडणं तेवढ्या पुरतीच असतात. माझा दादा हा फक्त भाऊ नाहीये माझ्यासाठी, माझ्या वडिलांच्या जागी. मी लहान असतानाच माझे वडील वारले, दादानीच लहानाचं मोठं केलं मला खूप प्रेमाने मुलासारखं. आमच्या वडिलांचा खेळण्याचा कारखाना होता. वडील असे अचानक वारल्यामुळे कारखान्याची जबाबदारी माझ्या दादावरती येऊन पडली. त्यांनी अतिशय कष्टाने तो कारखाना वाढवला, सगळा व्याप वाढवला, चांगली माणसं जमा केली, पैसे कमवले, गावातून शहरामध्ये आला, आणि हे सगळं करत असताना कुणाचीही मदत घेतली नाही, कोणाचं वरद हस्त नाही, स्वतःच्या हिमतीवरती हा सगळा डोलारा उभा केला त्याने. मग दादांबरोबर तुम्ही बिझनेस न करता हे सोशल वर्क वगैरे? म्हणजे माझा दादा एवढा कर्तृत्ववान बिझनेसमन आणि मी हा असा, आमच्या मध्ये एवढा फरक कसा, असंच विचारायचं ना तुम्ही? नाही नाही, तसेच आहे. आणि त्यात काय झालं, फरक आहे आमच्यामध्ये. आमच्या दोघांमध्ये खूप प्रेम आहे, तरी आम्ही भांडतो. का भांडतो या प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे. म्हणजे असं बघा, निसर्गामध्ये एकाच झाडाच्या एकाच फांदीची सगळी पानं एकसारखी नसतात की नाही? तसं आहे. असाच वाढत गेलो मी, देशभक्तांच्या गोष्टी ऐकत, समाजसेवकांची चरित्र वाचत, दुबळ्या लोकांच्या हाकेला धावत जाणाऱ्या असामान्य कर्तृत्ववान लोकांची चरित्र वाचत. मला श्रीमंती झगमगाटीचं आकर्षण कधीच वाटलं नाही, त्यापेक्षा या गोरगरिबांच्या डोळ्यातल्या अश्रूंचं तेज मला जास्त भावलं. योगायोगाने कुठल्या ना कुठल्या समाज कार्यामध्ये पडत गेलो, काही एनजीओची ओळख झाली माझी, आणि मग त्यांच्यासाठीच काम करायला लागलो. कळलं आता मी हा असा कसा, असाच आहे मी. एवढ्या मोठ्या साम्राज्याचा पार्टनर असा फकीर कसा, लोकांची मदत करत कसा फिरतो? मग तुम्ही घरच्यांपासून वेगळं का राहता? ते घर आता माझं राहिलं नाही, घरामध्ये जावंच वाटत नाही. माझ्या दादाचं लग्न झालं तेव्हा सुरुवातीला माझ्या वहिनीने जबाबदारीने माझ्या आईचं माझं सगळं केलं, पुढे पुढे तिलाही कंटाळा आला आमचा. काय ती मुलगी श्रीमंत शिवाय विभक्त कुटुंबामध्ये वाढलेली, त्यामुळे मग पुढे पुढे नवऱ्याची अपंग आई आणि लष्कराच्या भाकऱ्या भाजत फिरणारा हा फकीर भाऊ यांचं कर्ण तिला जड जायला लागलं. त्यातूनच भांडणं सुरुवात झाली, मग मी घर सोडून दिलं ते. आणि आता मात्र त्या घरामध्ये जावं असं वाटत नाही, सगळ्या घराचं चित्रच बदललंय. म्हणजे वहिनीच्या अति लाडामुळे माझा धाकटा पुतण्या राकेश फार बिघडला, वाया गेला. आणि मोठा पुतण्या त्याची बायको विशाखा, ती म्हणजे काय काय बोलणार तिच्याबद्दल, ती घरामध्ये आली आणि होतं नव्हतं तेवढं थोडंसं सुख सुद्धा संपून गेलं. आता जावंसच वाटत नाही मला त्या घरात. नाही म्हणायला जात नाही असं नाही, जातो मी, ते केवळ दोन व्यक्तींच, एक म्हणजे माझी आई, दुसरी माझी गोड पुतणी, बस त्या दोघींसाठी जातो. पण हे असं किती दिवस चालणार? मी त्या घरामध्ये जात नाही हेच योगदान आहे माझं त्या घरासाठी. कारण मी तिथं गेलो की त्यांची घडी विस्कटते, त्या सुंदर देखण्या घराच्या काचेच्या भिंतींना तडे जात, आणि म्हणून मी जात नाही. आणि माझ्यासाठी नाही, त्यांच्यासाठी. जाऊ दे ना, नको ते विषय नको, आपण छानपैकी कॉफी पिऊया. या, ती गार झाली असेल तर मग मी गरम करू. एक मिनिट, कोल्ड कॉफी पिऊया.